स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न ॲनिमल सॉंग ओके तुमचं इंग्लिशचं टेक्स्टबुक उघडा आणि पेज नंबर फोर्टीनवरचा ॲनिमल सॉन्ग हे जे गाणं आहे ते आज आपण बघणार आहोत वन पॉईंट टेन काढली तुम्ही पुस्तकं का? बघा बरं आता चित्रात तुम्हाला काय दिसतं आहे ॲनिमल सॉन्ग म्हणजे काय अॅनिमल म्हणजे प्राणी आणि सॉन्ग म्हणजे गाणे प्राण्यांचं गाणं आहे बरं का हे आणि चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय सगळ्यात वरती तुम्हाला एक कोंबडी दिसती आहे आणि ती काय म्हणतेय आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असं ती नंबरिंग म्हणजे उच्चारतीय ती नंबर सगळे उच्चारतीय हो की नाही दुसरं तुम्हाला काय दिसतं आहे दुसरं तुम्हाला एक गोट म्हणजे बकरी दिसती आहे हो की नाही त्याच्यानंतर एक माऊस म्हणजे उंदीर मामा दिसतोय तो काय करतोय तो घर बांधतोय हो की नाही मग एक छोटंसं शिवतायचं किंवा कुठल्या तरी पक्षाचं छोटंसं पिल्लू चिक दिसतं आहे हो की नाही आणि अजून काय दिसतंय मनीमाऊ आहे हो की नाही आणि ती कशाचा विचार आहे तिच्या हॅटचा ती वि तिच्या टोपीचा ती विचार आहे आणि तिच्या खाली काय दिसतंय बघा एक अस्वल आहे आणि अस्वल काय करतं आहे पायऱ्या आहे हो की नाही आणि शेजारी काय दिसतंय कुठला पक्षी दिसतोय तो पक्षी आहे घार तर ती घार मस्त पंख पसरवून छान काहीतरी उडती आणि काय म्हणतीय ती गुड नाईट म्हणतीय हो की नाही आणि अगदी शेवटच्या चित्रात कोण दिसतं आहे तुम्हाला एक मेंढी दिसतीय जी की आता झोपली आहे हो की नाही आता हे चित्र तुम्ही नीट पाहिलं चला आता आपण कविता कशी आहे त्या गाण्यामध्ये कविता म्हणजे हे जे काही गाणं आहे ॲनिमल सॉंग ते काय आहे याच्यात काय सांगितलेलं आहे हे आपण बघणार आहोत लक्ष द्या हां हेन हेन काउंट टू टेन काउंट म्हणजे मोज किंवा मोजणी कर हां मग ते हेन जे आहे म्हणजे तिची कोंबडी आहे तिला काय सांगितलं आहे मोजणी कर म्हणून ती मोजती आहे बघा अंक वन टू थ्री फोर असं दाखवलं आहे त्यांनी हो की नाही गोट गोट गेट युअर कोट आता त्या कोंब बकरीला गोट म्हणजे बकरी तिला काय सांगितलं आहे गेट युअर कोट हा तुझा कोट घे बघा आता त्या गोटनी कोट घातलेला दिसतोय तुम्हाला हो की नाही माउस माऊस बिल्ड अ हाऊस बिल्ड म्हणजे बांध म्हणजे बांधकाम बांध कर ओके तर त्या उंदीर मामाला सांगितलेलं आहे की अरे उंदरा लवकर एक घर बांध बिल्ड अ हाऊस अरे उंदरा घर बांध म्हणून तो बांधतोय बघा घर चीक चिक मेक इट क्विक आता त्या पिल्लाला काय सांगितलं आहे जे तू काम करतोय ते पटकन कर ओके क्विक म्हणजे चटकन ठीक आहे मेक इट क्विक त्याच्यानंतर कॅट कॅट फाइंड युअर हॅट आता कॅट म्हणजे मनीमो आणि हॅट म्हणजे ती जी गोल्ड रिंगवाली टोपी आहे ती हां फाइंड म्हणजे शोध तुझी जी हारवली आहे किंवा तुला जी आठवत नाही आहे कुठे तुझी टोपी ती हॅट तू ती टोपी तू शोध बेअर बेअर गो अपस्टेअर्स आता बेअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अस्वल हो टेडी बेअरमुळे तुम्हाला बेअर चांगलं माहिती आहे गो अपस्टेअर्स अपस्टेअर्स म्हणजे वरच्या बाजूला अपस्टेअर्सचे दोन अर्थ आहेत म्हणजे तो जिना हां आणि दुसरा गोष्ट काय आहे की वरचा मजला तर वरच्या मजल्यावर जा किंवा या पायऱ्या चढून तू वरती जा काईट काइट से गुड नाईट आता काइट या शब्दाचे पण दोन अर्थ आहे एक तर तुम्हाला सगळ्यांना चांगला माहिती आहे काइट म्हणजे पतंग तुम्हाला आवडतो की नाही पतंग खेळायला उडवायला तर तो, तो एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे घार पण त्या घारी घार घारीला काय म्हणलं आहे तिला काय सांगितलं आहे की काई, 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 से गुड नाईट म्हणजे गुड नाईट म्हण म्हणजे आता बहुतेक रात्र झालेली आहे म्हणून घारीला असं सांगितलं आहे काईट काईट से गुड नाईट शिप शीप गो टू स्लीप आता शीप म्हणजे मेंढी आणि तिला काय सांगितलं आहे झोपायला जा गो टू स्लीप म्हणजे मेंढी तू झोपायला जा असं हे गाणं आहे तर आता मी म्हणते आहे आणि मग तुम्हीसुद्धा नंतर म्हणून बघायचं आहे आणि मग मी म्हटल्यानंतर या गाण्यातून तुम्हाला काय सांगितलं आहे काय शिकवलं आहे ते तुमच्या लक्षात येईल हेन हेन काउंट टू टेन हेन हेन काउंट टू टेन गोट गोट गेट युअर कोट गोट गोट गेट युअर कोट माऊस माऊस बिल्ड अ हाऊस mouse mouse build a house chick chick make it quick chick chick make it quick cat cat find your hat cat cat find your hat bear bear go upstairs bear bear go upstairs kite kite say good night kite काइट से गुड नाईट शीप शिप गो टू स्लीप शिप शिप गो टू स्लीप आता अशा प्रकारे हे ॲनिमल सॉंग तुम्हीसुद्धा म्हणून बघा आता याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चन जो बी आहे आत्ता आपण काय पाहिला क्वेश्चन ए लिसन रिपीट अँड सिंग ऐका पुन्हा म्हणा आणि ते गाणं गा असं त्यांनी म्हटलं होतं आणि आता बीमध्ये काय म्हणलं आहे लिसन रिपीट अँड टेल मोर रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द यमक जुळणारे शब्द म्हणजे काय ज्यांचा उच्चार हा शेवटी एकसारखा होतो जे शब्द उच्चारताना शेवट त्याचा एकसारख्या उच्चारांनी होतो त्याला यमक जुळणारे शब्द मराठीत म्हणतात आणि इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स म्हणतात मग त्यांनी काय सांगितलं आहे की आधी हे शब्द ऐका आणि असे आणखीन रायमिंग वर्ड्स सांगा आता या कवितेमध्ये आपण रायमिंग वर्ड अनेक पाहिलेत आता इथे खाली आधी बी बीमध्ये कोणते दिलेत ते आधी आपण वाचूया टेन हेन ओके बघा टेन आणि हेन आता टेन आणि हेन म्हणताना तुम्हाला उच्चार थोडासा पहिलं अक्षर पहिलं अल्फाबेट सोडलं तर राहिला उच्चार एकसारखा होतो की नाही त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स कोट गोट हॅट कॅट आलं लक्षात मग आता कवितेमध्ये अजून काय काय शब्द आहेत बघा बरं तुम्हाला सापडत आहेत का माऊस हाऊस चिक क्विक बेअर अपस्टेअर्स काईट नाईट आणि शिप स्लीप आलं लक्षात म्हणजे तुम्हाला रायमिंग वर्ड्स हे काय असतात हे शिकवण्यासाठीचं हे ॲनिमल सॉन्ग आहे आलं का लक्षात आता हे पूर्ण गाणं किंवा ही पूर्ण जी काही पोयम आहे ती तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे आणि न्यू वर्ड्स दिलेले आहेत ते सुद्धा लिहायचे आहेत आणि मी अजून रायमिंग वर्ड्स पण देणार आहे या गाण्यामधले ते सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत समजलं तुम्हाला आजचा अभ्यास